राज्य सरकारने जी क्रिएटिव्ह पिटिशन दाखल केली होती त्यावर आता उद्या सुनावणी होते. खरं तर या याचिकेवरची ही पहिलीच सुनावणी आहे. किती याबाबत तुम्ही सकारात्मक आहात? राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहेत? बघा, राज्य सरकारने जर ठरवलं तर यामध्ये सकारात्मक निर्णय लागू शकतो. सरकारने गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. 100 पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलं. मराठा समाज हक्काचं आरक्षण ओबीसीतून आरक्षण मागतोय. परंतु राज्याचे नेते मंडळी मागील 15 दिवसापासून आमचा विषय भरकटवण्याचा प्रयत्न करताय, पॉलिटिकल स्टेटमेंट करताय. एक एक मंत्री पुढे येऊन सांगतो की आम्ही ओबीसीतून आरक्षण देणार नाही. मग ह्याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटिव्ह पिटिशन उद्या लागलेली सुनावणी होणार आहे. या क्युरिटिव्ह पिटिशनमध्ये नेमका मुद्दा काय आहे? तर ज्यावेळेस 102व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्याचा अधिकार नाही असं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता, परंतु 105वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या अधिकार राज्यालाच आहे, ही आमची जमेची बाजू आहे. ईडब्ल्यूएसचं आरक्षण 10% हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं, त्यामुळे 50% मर्यादा नाही, ही आमची जमेची बाजू आहे. परंतु माझ्यासारखा तरुण आज राज्य सरकारला तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारू इच्छितो. ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले, सुप्रीम कोर्टातून त्यांना पक्ष मिळाला, चिन्ह मिळाला. आज अजित पवार साहेब बाहेर पडले, त्यांनाही पक्ष मिळाला. मग माझा थेट सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असताना तुम्ही हे आरक्षण दिलं होतं, ते हायकोर्टात टिकलं परंतु ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आणि आज तुम्ही पुन्हा राज्यात सत्तेत आहात. तुम्ही शिवसेना तोडण्यासाठी, चिन्ह मिळवण्यासाठी जे जे काही न्यायालयात केलं, अजित पवारसाहेब बाहेर पडून त्यांना पक्ष मिळवण्यासाठी जे जे काही तुम्ही केलं, तसं तुम्ही मराठा आरक्षणासाठी करणार आहात का? कारण की मेरिट्स आमच्याकडे भरपूर आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये जी आमची जमेची बाजू आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे, परंतु इच्छाशक्तीचा विषय आहे आणि सुदैवाने हे 24 तारखेच्या अलीकडे आमची पिटिशन लागलेली आहे. कारण 24 तास आम्ही मुंबईला धडकणारच आहोत. हक्काचं टिकणारं मराठा समाजाने कायम ओबीसीत आरक्षण मागितलं, परंतु ही जी काही संधी आलेली आहे क्युरिटी पिटिशनची, याच्यामध्ये राज्य सरकारने गांभीर्याने घेतलं तर आमच्या बाजूने निर्णय लागू शकतो. प्रश्न हा फक्त इच्छाशक्तीचा आहे, त्यामुळे याची सर्वतो जबाबदारी टिकवण्याची ही राज्य सरकारची आहे असं माझं आणि समाजाचं ठाम मत आहे. समाज म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत मी तर बाजू मांडणारच आहे, परंतु सरकार म्हणून त्यांनी काहीतरी केलं पाहिजे असं आमच्या सर्वांचं म्हणणं आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.